चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आमच्याकडे स्पेशल आहे ती म्हणजे सुकट वांग बटाटा. तर सुकट वांग बटाटा म्हणजे काय, जनरली पावसाचे जे पावसाळी वातावरण असतं तर पावसाळी वातावरणामध्ये आपण खास करून सुकी मच्छी आपल्या सगळ्यांकडेच खाल्ली जाते. आणि आमच्याकडे तर कोळी लोकांमध्ये ही एकदम स्पेशल डिश आहे. म्हणजे काय असतं, जनरली लग्न वगैरे समारंभांमध्ये ना सुद्धा ही अशी डिश सर्रास बनवली जाते आणि सगळ्यांच्या आवडीची डिश असते. त्यामुळे आज आम्ही स्पेशल तुमच्यासाठी ही घेऊन आलोय. तर चला तर आपण मग साहित्य आणि कृतीकडे वळूया. सुकट वांग बटाटा बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते. आपण घेतलंय सुका कोलीम, हा स्वच्छ करून घेतलाय आपण पाखडून वगैरे. नंतर वांगी घेतली आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत. त्यानंतर एक बटाटा घेतलाय, एक लसूण अख्खा लसणाचा कांदा घेतलाय, 5-6 पोहे घेतलेत, कोकम घेतलेत, 2 हिरव्या मिरच्या मोठ्या घेतल्यात. ह्या पोपटी ज्या असतात त्या कमी तिखट असतात म्हणून ह्या 2 घेतल्यात. आणि सर्वात महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे आमचा घरगुती कोळी मसाला घेतलाय 2 चमचे आणि 1 बारीक चमचा हळद घेतली. आणि मी वरून पेरायला आपण घेतले कोथिंबीर आणि नंतर आपण सवीपुरतं जे मीठ ऍड करू ते. आता आपली कढई तापली आहे गॅसवर ठेवलेली. आता आपण ह्याच्यात तेल टाकून घ्यायचंय फोडणीसाठी. आता एक मोठा चमचा तेल घेतलंय मोठी पळी. आता आपलं तेल तापलंय मस्तपैकी. तर आपण आहे ना लसूण टाकायचंय पहिले फोडणीला, लसूण आणि मिरची टाकायची. तुमच्याकडे तिखट मिरची असेल तर तुम्ही म्हणजे ती थोडी कमी घेऊ शकता. म्हणजे 1 मिरची तरी पण खूप होते तिखट. आता आपलं लसूण आहे ना टाकलेलं फोडणीला, हे हलकं आता थोडस लाल झालंय. आता आपण याच्यावर कांदा टाकून घ्यायचा आहे लगेच. कांदा आता आपण 10 मिनिटांसाठी शिजायला ठेवायचा आहे लालसर होईपर्यंत. एकदम झाकण ठेवून ठेवायचं आहे आपल्याला शिजायसाठी. 10 मिनिटं आपण शिजवून घेऊया कांदा. आणि आता आपण बघूया कांदा शिजला का आपला. आपला कांदा शिजलाय. आता आपण त्याच्यामध्ये आहे ना हळद पावडर ऍड करूया. आता आपण ह्याच्यामध्ये हळद ऍड करूया घेतलेली आणि आपला 2 चमचे कोळी मसाला आपला. आणि आता ढवळून घेतल्यावर आहे ना व्यवस्थित. आता आपण जे वांग आणि बटाटा आपण घेतलेला तो आपण ह्याच्यावर घालणार आहोत. वांगी आहे ना थोडी मोठीच साईज ठेवायची. म्हणजे काय होतं, वांगी लगेच शिजतात बटाट्याच्या आधीच. त्याच्यामुळे वांगी जरा मोठे कापच ठेवायचे. म्हणजे ती जास्त प्रमाणात खूप शिजली ना तर अगदीच ती ह्याच्यामध्ये हे होऊन जातात, नरम पडून जातात. थोडी मोठीच साईज ठेवायची वांग्यांच्या काप. आणि आता आपण हे ढवळून घ्यायचं हे. आणि आता आपण ह्याच्यात पाणी घालायचं. आपण ह्याच्यात पाणी घालायचं. आता आपण ह्याच्यामध्ये कोलीम ऍड करणार आहोत. पण तो काय करायचा, जेव्हा तुम्ही घेता मग तो पाण्यात जेव्हा तुम्ही भिजवता ना धुण्यासाठी तर तो काय करायचा, वरच्यावर अलगच काढून तो त्यात टाकायचा. जेणेकरून काय असतं, त्याच्या जी खाली जी कच असते ना जेव्हा तो सुकवतात मग त्यात बरीचशी माती वगैरे खालची जी कच असते ती मिक्स होते, मग ती येऊ नये त्याच्यात. म्हणून तो अलगत वरच्यावर काढून आपण ह्याच्यात घालायचा आहे धुऊन. आता आपण हा कोलीम आहे ना व्यवस्थित ह्याच्यात ढवळून घ्यायचा आहे. आता आपण 10 मिनिटांसाठी हा शिजायला ठेवायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना कोकम ऍड करायचंय. कोकम आहे ना आपण पाण्यात जरा म्हणजे 5-10 मिनिटं भिजत घातलेलं आपण 4 आणि मग आता आपण ह्याच्यात ऍड करूया ते कोकम. आणि चवीपुरतं मीठ पण ऍड करून घेऊया.
आणि असं व्यवस्थित ढवळून घेऊन आता आपण पुन्हा हे ना कमीत कमी 10 मिनिटं तरी शिजवायला ठेवायचंय. आता आपण बघूया आपली रेसिपी तयार रेडी झाली आहे का. आपण चले चेक करू आपला बटाटा शिजला. आपला बटाटा पण शिजलाय आणि आपली आता ही रेसिपी रेडी. आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. आणि तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही थोडं हिला ड्राय पण म्हणजे अशी सुकवू पण शकता. किंवा थोडंसं पाणी राहिलं म्हणजे थोडंसं रस्सा हवा असेल तर थोडंसं रस्सा सुद्धा राहून दिलं तरी हरकत नाही. दोन्ही प्रकारे चविष्ट लागतं. आता आपण प्लेटमध्ये काढूया. तर ही बघा आपली सुकट वांग बटाटा रेसिपी रेडी आहे. आता माझी ही रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत लाईक कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या पुढच्या येणाऱ्या अशाच नवीन ज्या रेसिपी असतील त्या तुम्हाला पाहायला मिळतील.